मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा होऊ शकतो। ते कशावरून? तर तुमच्या मनात हमेशा एक प्रश्न पडलाच असेल, तुम्ही कधी ना कधी आफ्रिकन बोअर नावाची जातीची जी शेळी असते तिच्याविषयी ऐकलंच असेल। आणि मित्रांनो, तिच्या किमतीवरून मित्रांनो आपण अंदाज काढू शकतो की या शेळीमध्ये काहीतरी विशेष गुण असतोच। आणि ज्या व्यक्तीपाशी आफ्रिकन बोअर जातीच्या मित्रांनो शेळ्या आहेत, तर आपल्या मनात लगेच एक विचार यायला लागतो की एक उत्कृष्ट शेळी पालन, एक उंचीवर गेलेलं शेळी पालन किंवा एक आदर्श शेळी पालन व आदर्श शेळी पालनातील आदर्श शेळी, अशा प्रकारे मित्रांनो आपल्या मनात लगेच विचार यायला लागतो। परंतु ही शेळी मित्रांनो अतिशय महाग असते आणि सर्वात महाग अशी ही शेळी आपण म्हणू शकतो, कारण भारतामध्ये नव्हे तर मित्रांनो जगामधील सर्वात महाग शेळी ही आहे। तर ही कशामुळे एवढी महाग आहे, याच्या मागे कारणे कोणती व असे कोणते विशेष गुण आहेत या शेळीच्या अंगी जे हिला इतकं महाग बनवतात, हेच आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि या शेळीला शेळी पालनामध्ये एक आगळं वेगळं स्थान मिळवून देणारे याचे विशेष गुण सर्व आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शेळी पालनासंबंधित प्रत्येक दर्जेदार व्हिडिओ हे वेळेवरती पाहण्यास मिळतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतील संपूर्ण माहिती प्राप्त होईल। मित्रांनो, आपण वळू आपल्या विषयाकडे। मित्रांनो, सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा विशेष गुण या शेळीच्या अंगी असतो ते असते वजन वाढ। मित्रांनो, जगातील सर्वात जास्त वजन वाढीचा रेट या शेळीचा असतो। या शेळीमध्ये जितकी मित्रांनो कॅपॅसिटी असते, टेंडन्सी असते, जी आपल्या खाल्लेल्या अन्नाचं सर्वात जास्त रूपांतर जे आहे ते मांसामध्ये करते। मित्रांनो, ही शेळी जगभर वजन वाढीसाठी सर्वात जास्त फेमस आहे। जवळपास आपण जर बघितलं तर या शेळीचा जो नर असतो मित्रांनो तो प्रौढ वयात आल्यावरती याला आपण जवळपास 160 किलो पर्यंत पुश करू शकतो, म्हणजे जवळपास याचं वजन 160 किलो पर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो। ऐकायला सुद्धा मित्रांनो अविश्वसनीय वाटतं 160 किलोचं एक बोकड, परंतु मित्रांनो हे या शेळीमध्ये शक्य आहे किंवा या शेळीच्या बोकडामध्ये शक्य आहे। 160 किलो पर्यंत आपण याला घेऊन जाऊ शकतो, एवढं मित्रांनो वजन वाढ दुसऱ्या इतर कोणत्या जातीमध्ये नाही। आणि मित्रांनो ह्या अविश्वसनीय वजन वाढीमुळे ही शेळी जगप्रसिद्ध आहे। मित्रांनो दुसरा पॉइंट आहे इम्युनिटी पॉवर, म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती। या शेळीची रोग प्रतिकार शक्ती ही अत्यंत बळकट आणि मजबूत असते। आणि या अत्यंत बळकट आणि मजबूत रोग प्रतिकार शक्तीमुळे या शेळीवरती रोग मित्रांनो सहजासहजी येत नाही किंवा आले तरी अतिशय कमी प्रमाणात येतात। आणि हिच्या काटक स्वभावामुळे ही शेळी जगभरामध्ये कोणत्याही वातावरण सूट करते, ही कोणत्याही वातावरणामध्ये अतिशय आरामपणे राहू शकते आणि आपल्याला उत्पन्न मिळवून देऊ शकते। आपली वजन वाढ आणि रोग प्रचंड मित्रांनो चांगल्या रोग प्रतिकार शक्तीमुळे ही शेळी मित्रांनो जगप्रसिद्ध बनत चाललेली आहे। आणि तिसरा पॉइंट आहे मित्रांनो चवदार मटण। मित्रांनो या शेळीचे जे बोकड असतात त्यांच्या मटणाची अतिशय चविष्ट चव असल्यामुळे जे मांसाहार करणारे लोक आहेत ते याला अतिशय आवडीने खातात किंवा अतिशय पसंद करतात। त्यामुळे मित्रांनो याची मागणी आहे मार्केटमध्ये ती सुद्धा खूप जास्त आहे। आणि आपण जर विचार केला तर लोकल मार्केटला मित्रांनो आपल्या गावाकडे किंवा साईड मार्केटमध्ये याला एवढा भाव दिला जात नाही किंवा याच्याविषयी मित्रांनो जनजागृती नाही, म्हणजेच या आफ्रिकन बोअर विषयी एवढी माहिती लोकांपर्यंत नाही। परंतु जे मोठे मार्केट असतात त्या मार्केटमध्ये याला मित्रांनो खूप जास्त मोठ्या प्रमाणात भाव दिला जातो आणि त्या मार्केटमुळेच मित्रांनो याला इतकी किंमत आलेली आहे। जवळपास मित्रांनो आपण जर विचार केला तर 1.5 ते 2 हजार रुपये प्रति किलोनी हा बोकड मित्रांनो मटण विकलं जातं। आणि जर जिवंत वजनाचा जर विचार केला आपण तर तो जर अतिशय मित्रांनो चांगल्या ब्लड लाईनचा म्हणजे प्युअर ब्लड लाईनचा बोकड जर असेल तर तो 1000 ते 1.5 हजार रुपये किलोपर्यंत सुद्धा जिवंत वजनाने विकला जातो। तर अशा प्रकारे मित्रांनो या बोकडामध्ये किंवा या जातीच्या मित्रांनो शेळीमध्ये गुण विशेष असल्यामुळे याला ब्रिडिंगसाठी मित्रांनो सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापरला जातो। आणि ब्रिडिंगसाठी मित्रांनो क्रॉस ब्रिडिंग जर केली तर गावरान शेळ्यांपासून सुद्धा या क्रॉस झाल्यामुळे, या बोकडाने क्रॉस झाल्यामुळे
त्यांच्या पिल्लांचं वजन वाढीचा रेट सुद्धा मित्रांनो खूप हाय असतो, अत्यंत लवकरात लवकर जास्त वजन ते गेन करत असतं। त्यामुळे मटणासाठीच नव्हे तर ब्रिडिंगसाठी सुद्धा खूप मागणी आहे, त्यामुळे या बोकडाची किंमत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मित्रांनो, आणि याची मागणी सुद्धा खूप वाढत चाललेली आहे। मित्रांनो अशाच प्रकारच्या गुणविशेषमुळे अशाच प्रकारच्या मित्रांनो या जातीतील फायद्यांमुळे ही जात ही इतकी लोकप्रसिद्ध आहे किंवा या जातीच्या बोकडांना किंवा शेळ्यांना इतका भाव आहे। तर या व्हिडिओमध्ये बस इतकंच मित्रांनो। या व्हिडिओचे पहिले मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की शेळी पालनामध्ये गुळवेलाचे फायदे। मित्रांनो तो व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे, तुम्ही तो जाऊन नक्की बघा, आणि तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो। मित्रांनो तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा। कित्येक असे रोग आहेत, कित्येक अशा समस्या आहेत शेळी पालनामधील ज्या आपण गुळवेलाच्या सहाय्याने बऱ्या करू शकतो किंवा त्याला पळवून लावू शकतो आणि आपल्या शेळीला तंदुरुस्त ठेवू शकतो। तर ते जाऊन तुम्ही नक्की बघा, अतिशय मित्रांनो तुम्हाला मदत होईल। मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत आपल्या मित्रांनो शेळी पालक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनल खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे लाल अक्षरामध्ये, त्याला दाबून चॅनल सबस्क्राईब करा, आणि जी बेल आयकॉन असते मित्रांनो घंटेचं चिन्ह त्यावरती प्रेस करून त्याला ऑलवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलचं नोटिफिकेशन चालू होऊन जाईल आणि मी जेव्हा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो त्याचं लगेच मित्रांनो एका मिनिटात नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे त्याची माहिती तुम्हाला लगेच प्राप्त होऊन जाईल आणि तुम्हाला कळेल की ह्या चॅनलचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे। तर चला मित्रांनो भेटूयाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आणि एका दर्जेदार व्हिडिओसोबत। जय जवान जय किसान।